लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते आज कसबा बावडा इथल्या भगव्या चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून हा बहुशस्त्रधारी भव्य पुतळा साकारण्यात आलाय. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आमदार रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. डीवाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील यांच्या हस्ते सर्व उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. देश सर्वांचा आहे, सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे, अन्याय करायचा नाही हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी देश आणि जगाला दिल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं आज कोणतं प्रतीक असेल तर ते संविधान आहे. जे विचार शिवाजी महाराजांनी दिलेत त्याचं रूपांतर 21व्या शतकात काय असेल तर ते संविधान असल्याचं त्यांनी सांगितलं. संविधानात एकही अशी गोष्ट सापडणार नाही ज्यासाठी शिवाजी महाराज लढले नाहीत. संपूर्ण आयुष्य ते लढले. त्यांनी ज्या विचारधारेनं कार्य केलं त्याच विचारधारेनं संविधान आलं. मात्र सत्ताधारी भाजप हे संविधान संपवण्याचा प्रयत्न करतायत अशी टीका त्यांनी यावेळी केली. शिवाजी महाराज की विचारधारा आहे और दूसरी विचारधारा जो कॉन्स्टिट्यूशन को संविधान को खत्म करने में लगी हुई है. सुबह उठते हैं और प्लानिंग करते हैं कि भैया शिवाजी महाराज का जो के जो विचारधारा का कॉन्स्टिट्यूशन है उसे खत्म कैसे किया जाए. हिंदुस्तान की संस्थाओं पर आक्रमण करते हैं, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असाच उभारला जात नाही तर आपण एखादा व्यक्ती त्यांची विचारधारा आणि त्यांच्या कार्याला मनापासून मानतो तेव्हाच उभारला जातो. आम्ही पुतळ्याचं अनावरण केलं मात्र छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण आयुष्यभर ज्यासाठी लढले त्यासाठी आम्ही लढलो नाही तर पुतळ्याला काही अर्थ नाही. जर शिवाजी महाराजांसारखे शाहू महाराजांसारखे महापुरुष नसते तर आज संविधान नसतं. याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा आणि संविधान यांचं थेट कनेक्शन आहे असंही त्यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याकाळी 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. मात्र त्यांचा राज्याभिषेक करण्यास एका विशिष्ट विचारधारेनं विरोध केला. त्याच विचारधारेशी आपण आता लढत आहोत. आपली लढाई त्या विचारधारेशी आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानं यांना इशारा दिलाय. पुढच्या वेळी पुतळा उभारला तर चांगल्या विचारानं उभारा. मात्र तुम्ही चुकीच्या विचारधारेनं पुतळा उभारला त्यामुळे तो पुतळा कोसळला असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. नियत गलत थी, मूर्तीने उनको मेसेज दिया कि आप अगर शिवाजी महाराज की मूर्ति बनाओगे तो फिर शिवाजी महाराज की विचारधारा की रक्षा करनी ही पड़ेगी. इसीलिए वो मूर्ति गिरी है क्योंकि उनकी विचारधारा गलत है. वो सामने जाकर हाथ जोड़ते हैं और फिर 24 घंटा शिवाजी महाराज की सोच के खिलाफ काम करते हैं. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं यंदा 350वं वर्ष असून या वर्षातच कसबा बावड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होत असल्याचं सांगितलं. कसबा बावडा ही राजर्षी शाहू महाराज यांची जन्मभूमी आहे. या भूमीत 18 पगड जातींच्या कल्याणासाठी उत्तुंग कामगिरी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा उभारलाय. या पुतळ्याचं अनावरण हे न्याय, समता आणि निर्भयतेसाठी लढणाऱ्या राहुल गांधी यांच्या हस्ते होत आहे. हा ऐतिहासिक क्षण असल्याचं त्यांनी सांगितलं. राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून भयभीत झालेल्या घटकाला आधार दिला. त्यांच्या मनातील सर्वांना न्याय देण्याच्या विचारांचं सरकार राज्यात आणू असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. सर आपका ज्यादा वक्त न लेते हुए फिर से राहुल जी का स्वागत करता हूं और राहुल जी कांग्रेस पार्टी की तरफ से आपको हम सब आश्वासित करते हैं कि आने वाले दौर में आपके मन की
सरकार महाराष्ट्र में हम जरूर लाएंगे। खासदार शाहू महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या काळात अन्यायाविरोधात आवाज उठवला, सर्वांना बरोबर घेऊन धर्मनिरपेक्षतेची विचारधारा रुजवली। शिवाजी महाराजांच्या याच विचारांची प्रेरणा या पुतळ्याच्या माध्यमातून मिळत राहील असा विश्वास व्यक्त केला। विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शिवाजी महाराजांनी केलेलं काम चंद्र आणि सूर्य असेपर्यंत राहील असं सांगितलं। याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार प्रणिती शिंदे, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, महम्मद अरिफ नसीर खान, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, जयश्री जाधव, जयंत असगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, उल्हास पोवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, तेजस सतेज पाटील, श्रीराम सेवा संस्थेचे सभापती संतोष रंगराव पाटील, उपसभापती अनंत श्रीहरी पाटील, सर्व विद्यमान आणि माजी संचालक, डीवाय पाटील कुटुंबातील सर्व सदस्य, कसबा बावडा लाईन बाजारातील सर्व विद्यमान आणि माजी नगरसेवक, शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।